जे काही हवंय ते Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. पांडू खरवस केल आधीच ते भिवरीचं प्रकरण बाहेर पडलंय. त्यात हे तातूचं त्या पोरानं बघितलं असलं तर संपलंच. तातूने पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवण्याची मेहरबानी केली आहे. हे पोरगं फासापर्यंत नेईल. अण्णांनी तुमका मारले आणि ना सगळा माहित. काय वाटता त्या कुलूप लावलेल्या खोलीत कोण असतात? भुता असतील. किती काढलंस त्या दरवाजा मागच्या भूतात बघ कसा उडवतय मी. गोळ्याच नेम बघ कस अण्णांसारखं लागत. गावात PWD चा साहेब आलाय. मग तो रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी आलाय आणि बहुधा तुझी रस्त्याकडेची जमीन त्यात जाणार आहे. तेव्हा एकदा बोलून घे. बोलून काय घ्यायचं? बंदूक बोलात माझी. अक्षरशः विंचवाच्या बिराड्यासारखं झालंय माझं आयुष्य. एकासाठी म्हणून तुम्ही स्थिर थांबत नाही. तर मी तरी काय करणार नोकरीला? काय मिळत काय तुम्हाला या नोकरीतून? इतरांकडे बघा, बंगले बांधलेत बंगले आणि आपल्याकडे स्वतःच घर सुद्धा नाहीये राहायला. तुम्ही परत याल असं वाटलं नव्हतं. किती आमचे हे काल भविष्य सांगितलं पण यांनी सांगितलेलं भविष्य कधी खोटं ठरत नाही. खरंच खूप छान आहे. तुझ्यासाठी पण पाटणकरांनी विचारलं तर काय सांगू? सांग. अण्णा नाईकांनी दिल्या. पदर वाईट जरा सांभाळू क्षीक. हा आणि ह्या बघ पाहुण्यांसमोर नीट राव. हा हे बाय माझी. ह्या बघ लागले असते ना पोहे. छाया ह्या सगळ्या तुका करू खोया. उगीच आवशी बापाशीचं नाव खराब करू नको. हे घ्या. आवडलं ना आमच्या घरचं जेव? होय तर घ्या. गरीबाकडचे दोन घास खात जा अण्णा, म्हणजे आम्हाला पण पुण्य मिळेल. आधी मध्ये येत जा. काय हो तर अण्णा या पुढे पाहुणे म्हणून नाही तर स्वतःच घर म्हणून केव्हाही या. आता माकार निघू पाय. घराकडे पाहुणे गेले असतील ते निघूच्या आधी माका पोचू पाय. हो हो मी येतो तुम्हाला सोडायला. पाऊस आहे ना. तुम्ही जाताय? हो. बर बर जा नीट सोडून. एक मिनिट. चल या अण्णा. चला अण्णा. तुम्ही या बाजूला या. छत्री फाटली भिजल. खरंच आवडलं ना आमच्याकडचं जेवण. बैठक तुमच्या बायलेच्या हातात चव हा पाटण कर. हो नशीबच पाऊस होता म्हणून तुमच्या भेटीचा योग तरी आला. तुम्ही निघाला नाहीत ना हे बरंच झालं. पाटणकर तुम्ही सांगितलेलं भविष्य खरा होता ना? हो तर माझे बाबा आजोबा खापर पणजोबा सगळे भविष्य बघायचे. त्यांच्याकडून आले हळूहळू सगळे. सगळ्यांची भविष्य खरी ठरली. मग तुमचं भविष्य कधी बघितलं नाही? नाही वाचताय स्वतःचं भविष्य. असं कसा? नाही बघत स्वतःच भविष्य. तसे जे ठरलेलं आहे तेच होणार. तो वर बसलाय त्याने सगळं ठरवलेलं. त्याला जिथे न्यायचं तिथे तो प्रत्येकाला मिळणारच.
पाऊस थांबला मी जातोय. बरं बरं, हा टॉर्च घेऊन जाण. नको, मला गरज नाही. असे किती वाटे तोडवलंय मी. बर येतो. हा जय जावचा कैसर घेऊन जाणार. मी तुमका क्षुद केलंय. तुम्ही हैसर? हैसर म्हणजे अण्णा. ही वाट मसनवटीकडे जात. आणि नकार द्यायचा. काय द्यायचे, यांच्यापेक्षा बरं कोण मिळतंय का बघत होते. कळलं, तुम्ही हसू नका. एखादा माणूस जर प्रेम म्हटलं गेलाच नसता ना. बरोबर, त्यातल्या त्यात काय मिळतंय का बघायला जात होते. अलर्जिक रायनायटिस किंवा अलर्जीचे प्रॉब्लेम्स, धुळीचे प्रॉब्लेम किंवा दमा, ॲस्थमा, हायपर टेन्शन, जसं तुम्ही म्हटलात की एन्झायटी, फिअर खूप वाढलं आहे, तसं बीपी, डायबिटीज, थायरॉइड. कारण की काय, ह्या सगळ्यासाठी काय करायला हवं? फक्त दिनचर्या आपली बदलायला हवी का अजून काही? हा जिंक्या, तुम्ही आधी घरात चला बघू. एवढा मोठा पराक्रम गाजवून आऊ मरणाच्या दारात न तुम्ही परत आलाय. आणि हे बघा, एक देणार ठेवा. आता काय मी तुम्हाला परत आर्मीत जाऊन देत नसती बघा. वर्गात दुसऱ्या मुलांसोबत मोबाईल वर गेम खेळत होता. गेम कसा डाउनलोड करायचा, कसा खेळायचा हे सगळं अथर्व त्याला शिकवत होता. गुरु सर इथे. गुरु सरांनी आत जाताना कोट घातला होता. अरे यार, हा रघु काय करतो इथे? हे काय, गेम खेळत होता अथर्व? अभ्यास करायचा होता ना तुला? माझ्या आणि आजीच्या परवानगी शिवाय मोबाईल ला हात लावायचा नाही, गेम खेळायचा नाही, कळलं ना? हो आई. सी राधिका, तुझा सो कॉल्ड संस्कार मी सगळा पट पुन्हा मांडणार. त्यासाठी आधी राजमातोश्रींची माफी मागावी लागेल. पण माफी मागणार कशी? त्या तर नजर काही देत आहेत. तोच विचार करतोय मी. मातोश्री एके ठिकाणी महालात कंटाळले असतील. आम्ही म्हणत होतो देवदर्शनासाठी त्यांना बाहेर घेऊन जायचं. चला निघाला आपल्याला. सर मी यायलाच पाहिजे. अर्थात? सर मला ना एक विचित्र फिलिंग येत आहे, भीती वाटते आतून मला. सरांनी आम्ही ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची जी मालमत्ता आहे हे सगळं आईसाहेब आणि जयदीप सरांच्या नावावर आहे. आता मी या सगळ्यांच्या उपस्थितीत जाहीर करते की माझ्या नावावर असलेली मालमत्ता. मामा, आमचे लाडूला बघितलं काय? कुठे गेला लाडू? हेच काय कळणं झालं. बघ्या, अरे लाडूला बघितलंस काय? कुठे? नाही बघितला. सकाळपासून गावानं झालाय. कुठे? तुला दिसलं तर वाड्यावर घेऊन. ठीक आहे, मी बी उडकतो. चालतंय.